जनता न्यूज च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात महत्त्वाची बातमी. पुण्याच्या बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध राहुल गोयल आकाश गोयल बिल्डर कडून पिसोळीतील मासाळ परिवारातील शेतकऱ्यांची करोडोंची फसवणूक झाल्यानं 8 जुलैला पहाटे 5 वाजता गोयल बिल्डर बंधूंवर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी अनेक नामांकित वकील आणि पत्रकार यांनी पाठपुरावा केल्यानं अखेर गुन्हा दाखल झालाय. या संदर्भात मध्यरात्री पीडित शेतकरी कुणाल मासाळ, रेखा दयानंद मासाळ, तानाजी लक्ष्मण मासाळ, पारुबाई रोहिदास मासाळ, संभाजी लक्ष्मण मासाळ, पारुबाई यशवंत मासाळ, दत्तात्रय यशवंत मासाळ, निर्मला तानाजी मासाळ, भानुदास तुकाराम मासाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय. राहुल गोयल आकाश गोयल बिल्डर बंधूंनी आमच्या बरोबर सर्वे नंबर 14 मध्ये ARV न्यू टाउनशिप करिता 62-38 प्रमाणे 112 गुंठे जागेचा JV तयार करून जमीन विकसित करण्यास घेतली होती. 4 वर्षांच्या मुदतीत या जागेवर निवासी टॉवर उभारून फ्लॅट विकून झाल्यानंतरही आम्हा शेतकऱ्यांना आमच्या वाट्याचे 38% पैसे देण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गोयल बिल्डर बंधूंवर गुन्हा दाखल होण्यासाठी अनेक वेळा धाव घेतली, पण राजकीय दबावापोटी कोंढवा पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास वेळोवेळी चालढकल करण्यात आली. याबाबत ऍडव्होकेट तौसिफ शेख, ऍडव्होकेट क्रांती साने, ऍडव्होकेट महेश गवळी, ऍडव्होकेट स्वप्नील गिरमे, ऍडव्होकेट दीपक गायकवाड, ऍडव्होकेट सूरज जाधव, ऍडव्होकेट जयदीप डोके, ऍडव्होकेट मोहम्मद शेख यांच्यामार्फत पुणे न्यायालयात धाव घेऊन गोयल बिल्डरवर गुन्हा दाखल होण्यासाठी प्रयत्न केलेत. मेहरबान न्यायालयानं आदेश दिल्यावर कोंढवा पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा आज गोयल बिल्डरवर दाखल केलाय. राहुल गोयल आकाश गोयल बिल्डरनं केलेल्या फसवणुकीच्या धसक्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झाला, अनेकांच्या मुलीचं लग्न रखडलं. गंभीर आजारातही विधवा शेतकरी महिलेची गोयल बिल्डरला दया आली नाही. घरातील मुलांची लग्ने रखडली, कोणाची मुले मयत झालीत तर कोणी वयोवृद्ध आहेत. तब्बल 100 कोटींची आमची फसवणूक गोयल बिल्डर कडून झाली आहे. मुख्यमंत्री मंत्री माझ्या मर्जीतले, कोणी माझे वाकडे करू शकत नाही अशी गोयल बिल्डर कडून दमदाटी आम्हाला झालेली आहे. तरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. राहुल गोयल आकाश गोयल बिल्डरला अटक करा अशी आग्रही मागणी यावेळी मासाळ परिवारातील शेतकरी आणि महिलांनी केली आहे. जस टेन्शन बघा, अटॅक आला त्यांना. आता म्हणजे 2 छोटी 10वीला मुलगा आहे आणि 8वीला मुलगी आहे. मला थोडंसं मी आजारी आहे, तरी पण आम्ही मी आजारी असताना 3 वाजल्यापासून मी तर 10 वाजेपर्यंत मी तर बसून आहे. तरी यांचं काहीच नाही आहे, 1 रुपया आम्हाला दिलेला नाही. आमचं जे आहे काय ते सगळं आम्ही नाही का यांच्या हवाली केलं. मग काय काहीच नाही, अजून पैसा नाही, काहीच नाही. मग आमच्या 2 मुलांचं, माझ्या घरचं, म्हणजे सासूबाई आहे, सासूबाई आजारी असतात. कसं वाढवायचं, कसं कुटुंब चालवायचं? बिल्डरने 10 वर्षापूर्वी आमचं शेती घेतली. आम्ही ॲग्रीमेंट केलं, सह्या केल्या, त्यांच्या विश्वास ठेवला, पण त्यांनी काही दिलं नाही आम्हाला. काय नाव काय बिल्डरचं? राहुल गोयल आणि आकाश गोयल. आता काय मांग? आमच्या आमचं तर 7 वर्ष समजा आम्ही दिलं होतं, त्याच्यानंतर 4 वर्ष झाली. आमचं आहे त्या ठरलेल्या भावात द्यावं आणि आमची 4 वर्षाची नुकसान भरपाई द्यावी त्यांनी. हो, ते गुन्हा दाखल करावा, अटक करावं त्यांना. 8 महिने झालं तिथं फिरतोय चक्रामध्ये, पण आम्हाला तिथं काही हातात आलं नाही. त्यानंतर ॲडव्होकेट प्रजीप सर यांच्या मार्फत आम्ही याचिका दाखल केली. त्याच्यानंतर कोर्टाने राहुल गोयल व आकाश गोयल यांचं 156(3)चा गुन्हा त्यांच्यावरती नोंदवण्यासाठी आदेश दिले. आम्ही कोंढवा चौकीमध्ये आज सकाळी साधारणतः 1-3 वाजल्यापासून इथं आलेलो आहे. पोलीस आमची तक्रार काही घेत नाही. आम्हाला हे कारणं सांगून वेळोवेळी थोड्या वेळाने हे करा ते करा यासाठी आज रात्रीचे कमीत कमी आज 12 वाजले असतील. आम्ही उपाशीपोटी आमचे फॅमिली घेऊन आलेले आहेत, पण आजला आम्हाला न्याय दिलेला नाही आहे. काही नाही, आमची अकरा तक्रार घेत नाही. एवढंच मी बोलू इच्छितो. आमचं एकच माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की एवढं तुम्ही गरिबाला त्रास देऊ नका. आमच्यावर जो अन्याय होतो आहे तो तुम्ही आमचं सगळं थोडक्यात नाही का, आमचा न्याय करा. काहीतरी तपास अधिकारी कोण आहे? तपास अधिकारी अजून हे नाही केलेले. आता कोण तपास गुन्हा नोंदवतोय? आता मोगले साहेबांकडे आहे आणि त्या बिल्डरला अटक करण्यात यावी, कारण तो एवढा घमंडित बोलतो की माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही. माझी CP परत गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत डायरेक्ट माझी कॉन्टॅक्ट आहे असं डायरेक्ट. आणि आम्हाला दादागिरी करतो, धमकी देण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केलेला आहे, पण आजपर्यंत 10 वर्षात आम्हाला जे आमचं मोबदला दिलं नाही हे धमकीच्या जोरावरच त्यांनी दिलेलं नाही. आम्हाला कायम टोलला टोलली करण्यात आली त्याच्याकडून. आणि आमचे जे अधिकारी होते, तपास अधिकारी वजीर शेख साहेब, त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे तपास चालवला होता.
डायरेक्ट अचानक एका रात्रीतच ट्रान्सफर करून कंट्रोलला टाकले. न्याय मिळालेला नाही, पण हा न्यायासाठी आलेला नाही पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला आले गुन्हा दाखल कराय, गुन्हा दाखल केल्यावर तपास होईल, तपासानंतर कोर्ट न्याय देईल. न्यायासाठी आमची धडपड नाही, फक्त गुन्हा दाखल करण्यासाठी आतापर्यंत काळ गेलेला आहे. त्यामुळं तेही आम्हाला ऍडिशनल सीपी साहेब असतील, डीसीपी साहेब यांना फोन करून सांगावं लागलं की गुन्हा होत नाही, होत घेत नाही. त्यानंतर आता थोड्या वेळात एफ आय आर देतो असं म्हणतात पोलीस. ते बघता येईल आपल्याला, होईल ते एफ आय आर. पोलीस स्टेशन कोंढवा पोलीस स्टेशनला आहोत. मेहरबान कोर्टानं कोंढवा पोलीस स्टेशनला आदेश दिलेले आहेत की एफ आय आर दाखल करून घ्या. सर्वे नंबर कुठला? सर्वे नंबर पिसोळीचा विषय आहे. सर्वे नंबर 14-23. किती तक्रारदार? तक्रारदार आता तरी एक आहे, परंतु याच्यामध्ये जवळपास 13 एकरचा मॅटर आहे. सध्या आपण 16.9 गुंठ्यासाठी आलो. म्हणजे प्रकरण इतकं मोठं आहे की आता हे स्टार्टअप आहे. याच्यानंतर तपास आणखी बघायला गेलं तर त्याच्यावरती कमीत कमी आणखी 30-35 एफ आय आर होती. त्यापण मेहरबान कोर्टानंतर कोणते कोणते कलम? आपण कलम 420, 409, 406, 506, 504, 120 ब, संगम मत कट रचणे, अशा प्रकारचे गुन्हे, फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश मेहरबान कोर्टानं दिलेले. त्यांनी फिर्यादी व आमचे असोसिएटचे वकील ऍडव्होकेट क्रांती साने व ऍडव्होकेट महेश गवळी हे फिर्यादीला मदत करण्यासाठी इथं आले होते. त्यांची पोलीस दखल घेत नव्हते, दाद देत नव्हते. त्यानंतर सुमारे 15:15 दरम्यान आम्हाला फोन आला ऑफिसमध्ये की कोर्टाची ऑर्डर असताना आम्ही इथे असताना पोलीस आम्हाला दाद देत नाहीत, दखल घेत नाहीत. त्या अनुषंगाने आम्ही ऍडिशनल सीपी संदीप कर्णिक साहेबांना फोन केला आणि सदर बाब त्यांच्या लक्षात आणून दिली व कोर्टाची ऑर्डर त्यांना व्हॉट्सअप केली. साहेबांनी 2 मिनिटांमध्ये आम्हाला पुन्हा कॉल बॅक केला आणि असं कळवलं की डीसीपी व सिनियर पीआयशी बोलणं झालेलं आहे, ते तुमचा तत्काळ गुन्हा दाखल करून. त्यामुळे मी पोलीस आयुक्त पोलीस सहाय्यक आयुक्त कर्णिक साहेबांचे धन्यवाद देतो, आभार मानतो की आज न्याय मिळणार आहे लोकांना. अजून न्याय मिळणार आहे. सक्षम पोलीस अधिकारी पुण्यामध्ये आहेत हे सांगून पुणे पोलिसांचे मी धन्यवाद देतो. जनता न्यूज साठी राकेश वाघमारे, पुणे. जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी.